जय महाराष्ट्र। जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं आपल्या प्लॉटवर किती बांधकाम परवानगी मिळू शकते, तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या वेबसाईटवर तुम्ही याल। यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला हा जो निर्णय घ्यायचा आहे तो महत्त्वाचा म्हणजे असा की दिलेल्या डायग्रामपैकी आपला प्लॉट नेमका कोणत्या प्रकारामध्ये आहे। नॉर्मल प्लॉट म्हणजे काय की ज्यामध्ये फक्त एका बाजूला म्हणजे फ्रंट साईडला रोड राहणार, बाकी तीनही बाजूला आपण म्हणू शकतो शेजारच्यांचे प्लॉट किंवा रोड सोडून इतर कोणत्याही गोष्टी असू शकतात, तर हा झाला नॉर्मल प्लॉट। दुसरा प्रकार असा कॉर्नर प्लॉट। कॉर्नर प्लॉट म्हणजे नक्कीच की ज्या प्लॉटला दोन रोड आहेत, मग आता जसं या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की राईट साईडला दिलेला आहे, आवश्यक नाही आहे की तुमच्या लेफ्ट साईडला सुद्धा असेल प्लॉटच्या, तरी सुद्धा हा कॉर्नर प्लॉटच कन्सिडर होणार। पण फक्त दोन रोड जर असतील तर तो कॉर्नर प्लॉट, आणि इतर ज्या बाजू राहतील तिथे प्लॉट राहणार इतरांचे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की प्लॉट साइड ए बी आणि बी सी या दोन साइड तुम्हाला फक्त एंटर करायचे आहेत। ए बी म्हणजे ही साइड जी आपण म्हणू शकतो की रोडला जी पॅरलल राहणार, किंवा आपण साध्या भाषेमध्ये रुंदी म्हणू, आणि त्यानंतर जी लांबी राहणार तुमच्या प्लॉटची तर ती इथे बी सी म्हणून एंटर करायची आहे। आता दोन ऑप्शन आहेत, जर तुम्हाला माहिती असेल की मीटरमध्ये किती अंतर आहे तर तुम्ही सिम्पली मीटरमध्ये एंटर करू शकता, किंवा फूट आणि इंचामध्ये सुद्धा एंटर करू शकता, ठीक आहे। त्यानंतर जसं मी आधी सांगितलं होतं की आपल्याकडे ऑप्शन राहणार की तुमचा प्लॉट टाईप कोणता आहे, नॉर्मल प्लॉट असेल तर नॉर्मल राहू द्याल, पण जर कॉर्नर प्लॉट असेल तर तुम्ही कॉर्नर प्लॉट ऑप्शन इथून चूज करू शकता किंवा सिलेक्ट करू शकता। त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे असा की इथे तुम्ही बघू शकता इज इट सब डिवायडेड। सब डिवायडेड म्हणजे काय की तुमचा जो प्लॉट आहे, समजा आपला हा नॉर्मल प्लॉट आहे किंवा कॉर्नर प्लॉटही असेल, आणि हा समजा आता उदाहरणार्थ प्लॉट नंबर 25 असं जर तुमच्या खरेदीवर लिहिलेला असेल, म्हणजे हा सेपरेट प्लॉट आहे, तर अशा केसमध्ये याला आपण सब डिवायडेड प्लॉट म्हणणार नाही, ठीक आहे, हा एक सेपरेट प्लॉट होणार। पण तेच जर हा 25A किंवा 25B किंवा 25चा भाग अशा प्रकारे जर तुमच्या खरेदीमध्ये वर्णन असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला तिथे ऑप्शन निवडायचा आहे की प्लॉट सब डिवायडेड आहे। आता उदाहरणार्थ मी इथे माझा जो प्लॉट आहे हा 6 मीटरचा ए बी साईड राहणार माझ्या केसमध्ये, आणि 16 मीटर ही माझी बी सी साईड आहे। त्यानंतर माझा जो प्लॉट आहे हा नॉर्मल प्लॉटच आहे आणि सब डिव्हिजन झालेला आहे का, तर जसं तुम्ही बघू शकता की इथं हो माझ्या केसमध्ये मी येस म्हणून एंटर करत आहे, आणि सिम्पली शेवटी फक्त कॅल्क्युलेटवर क्लिक करायचं आहे। कॅल्क्युलेटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तीन गोष्टी तुमच्या समोर येतील, किंवा कधी कधी चार पण रिझल्ट येऊ शकतात, पण त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा टोटल परमिसेबल बिल्टअप एरिया। या वाक्याचा अर्थ किंवा या जी टोटल व्हॅल्यू आलेली आहे या एरियाचा अर्थ असा राहणार की तुमचा प्लॉट एरिया कितीही असू द्यात, तुम्ही ही एंटर केल्यानंतर ही जी व्हॅल्यू येणार हे तुमचं टोटल बिल्टअप एरिया राहणार, म्हणजे G+1 G+2 वॉट एव्हर इज पॉसिबल, त्या केसमध्ये तुम्ही या एरियाच्या वर जाऊ शकत नाही। टोटल बिल्टअप एरिया हा तुमचा मॅक्झिमम, म्हणजे हे तुम्हाला मिळणारी मॅक्झिमम किंवा 100% बांधकाम परवानगी आहे या एरियासाठी। त्यानंतर त्यापैकी आता हा सर्वच एरिया तुम्ही ग्राउंड फ्लोअरवर नाही मिळू शकत, तर तुम्हाला ग्राउंड फ्लोअरवर त्यापैकी फक्त एवढा एरिया वापरता येणार, आणि उर्वरित म्हणजेच या एरियामधून जो वजा होणार त्यानंतर उर्वरित भाग हा इथे, आणि यानंतर जर आणखीन काही जर राहत असेल एरिया तर तो तुम्ही सेकंड फ्लोअरला सुद्धा यूज करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर तुमचा बांधकाम परवानगीसाठी किती एरिया मिळता आहे हे चेक करू शकता।